नमस्कार, सुप्रभात. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मी श्वेता. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. अवघ्या 4 दिवसांवरती आलेल्या गणेशोत्सवामुळे आणि खरेदीसाठी उद्याचा रविवार हा अखेरचा रविवार असल्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेनं मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सीएसएमटी सोनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे उद्या. ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी इथून सोनाभट्टी तसंच वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:40 आणि सोनाभट्टी वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. आणखी एक बातमी. लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलंय. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी हा पहिला क्रमांक पटकावलाय. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार 75% रेटिंगसह नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावरती राहिलेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा क्रमांक आहे. आणि या यादीमध्ये जगभरातील 22 नेते आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या यादीमध्ये 41% रेटिंगसह 5वं स्थान मिळालेलं आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलासा दिलाय. निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आणि ही प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठाकरे गटानं 1 महिन्याची मुदत मागितलेली होती आणि ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली. ठाकरे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 25 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका केली. देशात प्रादेशिक पक्ष चिरडण्याचा कट सुरू असून लोकशाही संकटात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. संभाजी ब्रिगेडला मागच्या निवडणुकीत 0.06% मतं मिळाली होती, त्यामुळे संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत जाऊन शिवसेनेला याचा कोणताही फायदा होणार नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. शिवसेनेला एनसीपीसोबत युती तोडायची असेल म्हणून त्यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली असा हल्लाबोल शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांनी केला. शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीमुळे शिंदे सरकारला काहीही फरक पडणार नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. तर आगामी 2 वर्षात प्रलंबित कामं देखील शिंदे सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. गोकुळ दूध संघाच्या सभेच्या निमित्तानं महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने येण्याची शक्यता. सोमवारी होणाऱ्या या सभेपूर्वी राजकीय वातावरणच चांगलंच तापलं असून दोन्ही बाजूंनी व्यूहरचना आखण्यात येते आहे. 5 तास लागले तरी चालेल, पण शेवटच्या सभासदाच्या प्रश्नाला उत्तर देऊनच सभा संपू असं सतीश पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेनं मढ इथल्या स्टुडिओंना नोटीस बजावली आहे. ताबडतोब इथे चालणारं शूटिंग थांबवा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं मुंबई महानगरपालिकेनं नोटीसीमध्ये नमूद केलं. शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्राकडून राज्याला प्राप्त झाले असून हॉटेल पाडण्यासंदर्भातील फाईलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे आता साई रिसॉर्ट पाडलं जाणार का या चर्चेला उधाण आलंय. सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. कोर्टानं त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवले नाही तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार असा इशारा केडीएमचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिलाय. त्यामुळे शहरातील खड्डे भरण्यासाठी सर्व प्रभागात 13 कंत्राटदारांच्या माध्यमातून 15.15 कोटींच्या कामांना मान्यता देऊन काम सुरू करण्यात आलंय.
राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली आहे. सुवर्ण पदक विजेत्यांना 50 लाख, रौप्य पदक विजेत्यांना 30 लाख, कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपये देणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. शिर्डीमध्ये हार फुले बंदीवरून विक्रेते आक्रमक झाले होते, याबाबत विश्वस्तांची बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. भाविकांची आर्थिक लूट होत असल्यामुळे ही बंदी कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. नाशिकमधील आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे एसीबीनं छापा टाकला आणि या अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलंय. बागुल याच्या नाशिकमधल्या राहत्या घरातून 98,63,500 रुपये सापडलेत, तर पुण्यातल्या घरातून 45,40,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आतापर्यंत 1,44,03,500 रुपयांची रोकड जप्त केली आहे. नाशिकमध्ये सीबीआयने एक मोठी कारवाई केली. नाशिकमध्ये जीएसटी विभागाचे अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके सीबीआयच्या जाळ्यात सापडले. त्यांना अटक करण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून चव्हाणकेची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. सोलापुरात तब्बल 28 तासांपासून आयकर विभागाचा तपास सुरूच आहे. सोलापुरात गुरुवारी आयकर विभागाच्या तब्बल 7 ते 8 पथकांकडून तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातल्या बड्या लोकांशी संबंध असल्याची चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या विविध संस्थांची 32 तासांपासून आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना चौकशीला सामोरं जावं लागलंय, त्यामुळे अभिजित पाटील यांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांचे चांगलेच धाबेदण आणलेत. सांगलीच्या शिरोळमधील धाराशिव साखर कारखान्यातील संचालक आणि भागीदार भागवत चौगुले यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकला. घरातील सदस्यांची यावेळी कसून चौकशी सुरू करण्यात आली आणि घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. पंढरपूर इथल्या धाराशिव साखर कारखान्यातील संचालक भागवत चौगुले यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, तसंच घरातील सदस्यांची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी गाडी अडवून गोळीबार करत 3,60,00,000 रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. या घटनेनं प्रवासी नागरिकांचं पोलीस खातं देखील हादरून गेलंय. ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त होतोय आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी 5 पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी जाहीर करण्यात आली. त्यासाठी गणेश भक्तांना आरटीओ कार्यालयातून टोल पास घ्यावा लागणार आहे. 27 ऑगस्टपासून हा आदेश लागू आहे. आरटीओ कार्यालयातून घेतलेला टोलपास दाखवून भाविक कोकणामध्ये जाऊ शकतात, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवासाठी कोकणवासी आता कोकणात निघू लागलेत. कोरोनामुळे अनेकांना गणपती सणाला जाता आलं नव्हतं, मात्र आता मोठ्या प्रमाणात एसटीमधून कोकणवासी कोकणामध्ये निघालेले आहेत. अनेकांना अद्यापही तिकीट मिळालेलं नाही. यावर्षी 3,400 पेक्षा अधिक एसटी गाड्या कोकणात निघाल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल झाल्या आहेत. कोकणात रेल्वेनं जवळपास 230 विशेष गाड्या देखील सोडलेल्या आहेत रेल्वेच्या. या गाड्यांचं वेटिंग सुद्धा सरासरी 500 वर गेल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय. गणेशोत्सवासाठी अनेकांना कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाहीये. यातच कोकणातील गाड्यांचं वेटिंग आता 700 पेक्षा अधिक झालंय. आतापर्यंत गणपती विशेष गाड्यांची संख्या 230 झाली आहे, त्यामुळे कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे मुंबई कोकण धावणाऱ्या गाड्यांची संख्या देखील प्रशासनानं वाढवली आहे. यंदा औरंगाबाद विभागातून मुंबई कोकण मार्गावर 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान सेवा देण्यात येणार आहे. यासाठी 165 बसेस मुंबईला रवाना होत आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांकरता महामंडळानं मालेगाव मनमाड नाशिकमधून 154 जादा एसटी बसेसचं नियोजन केलंय. 31 ऑगस्टपर्यंत या बसेस धावतील आणि या बसेसला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपानं नागरिकांना इको फ्रेंडली मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन केलंय. रासायनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येतंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत गणेश मंडळांनी शासनाचे नियम पाळून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केलंय.
धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्तानं ठाण्यामध्ये शक्तीस्थळ इथे नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती। राज्यभरातून शिवसैनिक ठाण्यामध्ये आले होते, त्याचसोबत निरंजन डावखरे आणि प्रवीण तरडे यांनी देखील इथे येऊन अभिवादन केलं। बुलडाण्यातल्या खामगावात शुल्लक कारणावरून दोन गटात दगडफेक झाली। खामगावात ही घटना घडली याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळी बोखडा इथे पोळा फोडण्यावरून दोन गटात हाणामारी झाली। यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालाय। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झाला। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी खड्डे असल्यामुळे वारकऱ्यांचा ट्रक उलटला, यातील 20 ते 25 जण जखमी झाले आणि जखमींना कवठे महाकाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये परशुराम घाटात एसटी बस आणि टँकरचा अपघात झाला। भरधाव टँकरने एसटी बसला जोरदार धडक दिली, यात काही प्रवासी जखमी झालेत। 70 प्रवासी सुखरूप आहेत। गणेशोत्सवानिमित्ताने परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला करताच पुन्हा अपघात सत्र सुरू झाल्यामुळे स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय। अपघातानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर कणकवली प्रांताधिकाऱ्यांनी 20 दिवस आर्थिक भरपाई देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। तसंच नितेश राणेंनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत केली आहे। पालघरमध्ये भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली। वाडा मनोर मार्गावरील सापने फाटा इथे हा अपघात झाला, यात 8 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। फुलांची ख्याती प्रसिद्ध असलेल्या कास पठाराला अतिक्रमणाचा विळखा पडत चाललाय। अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाते, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज झाली आहे। चंद्रपूर शहरात घुग्गुस भागात एक घर 70 फूट जमिनीमध्ये खचलं। घरातील लोक वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोळसा खाणींमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। अहमदनगरमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमक झाले। शिक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं मोर्चा काढला आणि यावेळी आमदार बंब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचं ओझं कमी करण्याची मागणी केली। उल्हासनगर शहरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यानं लांबवलंय। रमा साळवे ही महिला रस्त्यानं पायी चालत असताना चोरटा त्यांचा पाठलाग करत होता। संधी मिळताच या चोरट्यानं मंगळसूत्र खेचून पळ काढला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पालघर नगर परिषदेतील कर्मचारी अधिकारी यांना श्रमजीवी संघटना आणि सफाई कर्मचारी यांनी घेराव घातला। सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे संघटना आक्रमक झाली। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलाय। बुलडाण्यातील चिखली तालुक्यातल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। त्यांच्यावर 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। धानोर येथील जिल्हा परिषद शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणी शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवड परिसरात भोसरी परिसरात 16 ऑगस्टला एका दुकान मालकाची हत्या झाली होती। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा इथे परिसरातील महिलेचा फोटो काढून व्हायरल केल्यामुळे बिकायनर स्वीट दुकानाची तोडफोड करण्यात आली। दुकानदारांना महिलेचा फोटो व्हायरल केल्याचं सांगत या जमावाकडून ही तोडफोड करण्यात आली। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे। पालघरमधील बोईसर वंजारवाडा इथे सुरू असलेल्या रेशनिंगचा काळा बाजार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला। यात पोलिसांनी धान्याने भरलेले 2 टेम्पो ताब्यात घेतलेले आहेत। सांगलीमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। मिरजेतील शिपूर भागामध्ये ऊसाच्या शेतात गांजाची लागवड सुरू होती। याबाबत माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत गांजाची 400 झाडं जप्त केली। कर्नाटकातून पुण्यात गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। सोलापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। यात गाडीसह 10 लाखांचा गुटखा जप्त केलाय। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। गोंदियात मुसळधार पाऊस झाला असून हवामान खात्याकडून जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 6 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला असून हा पाऊस धान पिकांसाठी पोषक नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तब्बल 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली। भंडाऱ्यातील ग्रामीण भागात पावसानं तुफान हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट या भागात जारी केलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव तालुक्यातील सरे इथे बैल धुण्यासाठी शेततळ्यावरती गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. अकोल्यातील रोहनखेड येथील भास्कर झांबरे हे 50 वर्षांचे अल्पभूधारक शेतकरी तलावात बुडल्याची घटना घडली. गावाजवळच्या तलावात बैल धुण्यासाठी गेले असता पाय घसरून ते तलावात बुडले. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. जालन्यात विजेचा शॉक लागून 6 गायींचा मृत्यू झालाय. जालन्याच्या परतूर तालुक्यातील आंबा शिवारातली ही घटना आहे. बैल पोळ्याच्या दिवशीच ही घटना घडल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. आर्वी तालुक्यात एका गोठ्याला अचानक आग लागली. या आगीमध्ये गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला तर गोठ्यातील विविध साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं तब्बल 3 लाखांचं नुकसान झालंय. माळशेज घाटातील मोरोश येथे बिबट्यानं गायीवरती केलेला हल्ला चांगला चर्चेत आलाय. भर दिवसा बिबट्यानं रस्त्यावरती असलेल्या गायीच्या गळ्याला पकडून फरफटत नेलं आणि यावेळी रस्त्यावरील वाहन चालकांनी हॉर्न वाजवून सुद्धा बिबट्यानं गायीचा फडशा पाडला. या घटनेचा थरारक व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालाय. राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसोबत पोळा सण साजरा केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी या आपल्या गावी कुटुंबियांसह सर्जाराजाची पारंपरिक पद्धतीनं पूजा करत त्यांनी शेतकरी बांधवांना आणि जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित होते. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी बाभळगाव इथे बैलपोळा सणानिमित्तानं पारंपरिक पद्धतीनं कुटुंबियांसोबत पोळा साजरा केला. आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या या सवंगड्यांप्रती यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे ऋण व्यक्त केले. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैलपोळा साजरा केला. पुरणपोळीचा नैवेद्य त्यांनी बैलांना खाऊ घालून बैलांचं पूजन केलं. माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी मालेगावात पशुधनाची पूजा करून बैलपोळा साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पोळ्याच्या शुभेच्छाही दिल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या सुकळी इथे पोळा सण साजरा केला. यावेळी त्यांनी स्वतः बैलांची पूजा करत या उत्सवामध्ये सहभाग घेतला. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैलपोळा सण साजरा केला. सिल्लोडला आपल्या शेतात बैलांची पूजा करून पुरणपोळी त्यांना भरवली. दरम्यान केंद्राच्या कृषी धोरणासाठी एक दिवस बळीराजासोबत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. जळगावच्या जामनेरमध्ये सुद्धा बैलपोळा सण साजरा झाला. यावेळी एका शेतकऱ्यानं शिंदे गटातील आमदारांचं प्रसिद्ध वाक्य बैलाच्या पाठीवरती लिहित सर्वांचं लक्ष वेधलं. पंचक्रोशीत याची चांगलीच चर्चा रंगली. पंढरपुरात देखील बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली. देवाला अलंकारिक वस्त्र परिधान करण्यात आली आणि देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. भारतीय क्रीडा विश्वासाठी आनंदाची बातमी आहे ही, कारण AIFF म्हणजेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरती लादलेली बंदी उठवण्याचा निर्णय फिफानं घेतलाय. या निर्णयामुळे आता 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झालाय. AIFFच्या कारभारामध्ये होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे फिफानं 15 ऑगस्टला ही बंदी घातली होती आणि आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचसोबत ऑक्टोबरमध्ये होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ही भारतामध्येच होईल असं फिफानं AIFFला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशासकीय समिती हटवण्याचा आदेश दिल्यानंतर फिफानं बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान AIFFच्या होणाऱ्या निवडणुकीवरती फिफा आणि AFC यांची नजर राहणार आहे. आता पुन्हा महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. रिलायन्स फाउंडेशन आणि व्हायटल व्हॉइस जॉईंट फोर्सेसच्या वतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वुमन लीड इंडिया फेलोशिप सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत देशभरातील 50 महिलांना 10 महिन्यांची फेलोशिप दिली जाणार आहे. यासाठी इच्छुकांना 3 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा सोडलंय. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना 4 पानांचं पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर
राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटतायत. आजाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे, त्यामुळे पक्षानं आत्मपरीक्षण करावं असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. भारताचे 48वे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा सेवानिवृत्त झाले. यानिमित्तानं सुप्रीम कोर्टात सेरेमोनियल सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान रमण्णा यांच्या जागी उदय लळित यांची भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून वर्णी लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आणि या अधिवेशनादरम्यान सोमवारी केजरीवाल सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतर आप नेत्यांच्या निवासस्थानावरती सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आणि यानंतर आता विश्वासदर्शक ठरावामुळे केजरीवाल सरकारसमोरच्या आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. हरियाणाच्या बीजेपीच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या निधनानंतर आता बरेच खुलासे समोर येताना दिसत आहेत. हा मृत्यू नसून हत्या असल्याचं आता समोर आलं आणि त्यानुसार तपास सुरू आहे. सोनाली यांना पाण्यामध्ये मिसळून ड्रग दिल्याचा खुलासा गोवा पोलिसांनी केलाय. सोनाली यांचे पर्सनल असिस्टंट सुधीर सागवान यांनीच ड्रग्ज दिल्याचं समोर आलंय. देशात 5G सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G संदर्भात मोठी घोषणा केली. सरकार या दशकाच्या अखेरीस 6G अनावरण करण्याची तयारी करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022च्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचं पाणी चक्क रस्त्यावरती आल्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे या ठिकाणी एनडीआरएफच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. इराण सरकारनं आंतरराष्ट्रीय संस्थांच्या दबावानंतर आता महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. सरकारनं महिलांवरील 40 वर्षांपूर्वीची स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्याची बंदी हटवली आहे आणि त्यामुळे राजधानी तेहरानमधील आझादी स्टेडियममध्ये इराणमधल्या महिलांनी फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गर्दी केली. या सामन्याचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. अमेरिकेतल्या टेक्सास येथे अमेरिकन महिलेनं भारतीय वंशाच्या 4 महिलांना शिवीगाळ केली आणि त्याशिवाय मारहाण केल्यानंतर बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. येत्या 27 ऑगस्ट पासून रंगणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने सामने येत आहेत. यापूर्वी विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवरून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतचा एक फोटो शेअर करून खास पोस्ट केली आहे. धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतली सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता असं विराटनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. हाँगकाँगचा संघ यंदाच्या आशियाई करंडकासाठी पात्र ठरणारा 6वा देश ठरलाय. हाँगकाँग संघानं पात्रता फेरीच्या अखेरच्या लढतीमध्ये अमिराती संघाला 8 गडी आणि 6 चेंडू राखून पराभूत केला आणि मुख्य फेरीमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर अ गटात भारत आणि पाकिस्तान या बलाढ्य देशांचं आव्हान असणार आहे. सध्या सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष दुहेरी जोडीनं आपली उत्कृष्ट खेळी दाखवत विजयी पताका उडवली. सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये टाकुरो होकी आणि युगो कोबाशाई यांचा पराभव करून आपला पहिला विजय निश्चित केला. भारतामध्ये अल्पकाळामध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या 9व्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात प्रेक्षकांनाही सामना पाहण्यासाठी मैदानात येण्याची परवानगी असणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं याबाबत घोषणा केली. सत्यप्रेम की कथा या आगामी सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावरती दिसणार आहेत. हा सिनेमा 29 जून 2023 प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वान सांभाळणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रकुलप्रीत सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयनं रकुलसोबत प्रँक केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बॉलिवूड स्टार आलिया भट प्रेग्नंट असल्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावरती आहेत. नुकतंच आलियानं सोशल मीडियावरून खास फोटो शेअर केलेत. यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करते. आलियाचे हे फोटो तुफान व्हायरल झालेत. चित्रपट निर्माते आणि गीतकार सावंतकुमार टाक यांचं गुरुवारी संध्याकाळी मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावरती शोककळा पसरली. दरम्यान बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी सावंतकुमार टाक यांना श्रद्धांजली वाहिली. या बातम्यांसोबतच वेळ झाली. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.